वेलकम टू विल्सन अकॅडमी बरेच दिवसांपासून आपण पार्ट्स ऑफ स्पीच करत आलो आहे या वॅकेशनमध्ये नॉन प्रो नाउन ॲड ॲडजेक्टिव्ह असे बरेच टॉपिक आपण कव्हर केलेत आता आपल्याला ओळखता येतं का कोणता पार्ट्स ऑफ स्पीच आहे दिलेला शब्द नाऊन आहे नॉन आहे आहे एका प्रिपोजिशन आहे ते सर्व टॉपिक आपले झालेत आता आपल्या विद्यार्थ्यांना एक प्रॉब्लेम आहे त्यांना अचानक काही वाक्य जर बनवायला सांगितले तर त्यांना वाक्य सुचत नाही किंवा जे सिम्पल सेंटेन्सेस असतात दैनंदिन वापरांमधले वाक्य ते त्यांना बनवता येत नाही किंवा आठवत नाही कारण इंग्लिश लँग्वेजचा वापर हे पुरेसा नाही आहे फक्त इंग्लिशचा जे पिरियड असतो तेवढे पुरतं आपण इंग्लिशचे सेंटेन्सेस थ्रू करतो त्यानंतर जे सिंपल सेंटेन्सेस आहे ते आपण से रिपीट करत नाही रिमाइंड करत नाही आपल्या लक्षात ते वाक्य येतच नाही तर हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण आज काही सेंटेन्सेस बघणार आहोत विथ मराठी मिनिंग इंग्लिशचे सिम्पल सेंटेन्स खूप साधे सोपे सेंटेन्स तुम्हाला त्याचं मिनिंग पण कळेल पण असं जरी असे जरी दिले तुम्हाला तरी मिनिंग बनवता येतील का हा या वाक्याचं मिनिंग हा आहे परंतु ते सहज तुम्हाला आठवत नाही कारण त्याचा वापर नाही आहे किंवा तुम्ही त्या वाक्यांमधून गो थ्रू झालेले नाही आहे त्यासाठी अशी तुम्हाला अडचण येते ते अडचण नाही यावं यासाठी जास्तीत जास्त वाक्यांचा उपयोग व्हायला हो पाहिजे तर आज आपण फिफ्टी सेंटेन्सेस बघणार आहोत इंग्लिश सिम्पल डेली यूज सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग तर सर्व विद्यार्थ्यांनी आपली इंग्लिशची नोटबुक यामध्ये हे दिलेले वाक्य आणि त्याचा मराठीमधील मिनिंग पन्नासचे पन्नास लिहून काढावेत एकदम चांगल्या हँडरायटिंगमध्ये ठीक आहे तर मी एक एक वाक्य रीड करून दाखवणार आहे त्याचा अचूक उच्चारण तुमच्या लक्षात येईल ज्या विद्यार्थ्यांना उच्चारणमध्ये पण प्रॉब्लेम होतो त्यांना वाक्य समजेल का याचं उच्चारण काय होतं आणि त्यापुढे त्याची मीनिंग दिलेली आहे तर चला सुरू करूया पहिला सेंटेन्स आहे आय एम अ स्टुडंट मी विद्यार्थी आहे शी इज माय फ्रेंड ती माझी मैत्रीण आहे दिस इज अ बुक हे एक पुस्तक आहे ही इज अ टीचर तो शिक्षक आहे द स्काय इज ब्ल्यू आकाश निळे आहे आय लाईक टुपले मला खेळायला आवडते द सन इज हॉट सूर्य गरम आहे दिस इज माय स्कूल हे माझे शाळा आहे किंवा ही माझी शाळा आहे आय हॅव अ पेन्सिल माझ्याकडे एक पेन्सिल आहे आय लव्ह माय फॅमिली मला माझा परिवार आवडतो दहा वाक्य झाले आता अकरा ते वीस वाक्य बघूया द डॉग इज बार्किंग कुत्रा भुंकतो आहे किंवा भुंकत आहे द कॅट इज क्यूट मांजर गोड आहे आय लाईक रीडिंग बुक्स मला पुस्तक वाचायला आवडतात दिस इज माय हाऊस हे माझे घर आहे द ट्री इज टॉल झाड उंच आहे आय ईट अँड ॲपल मी सफरचंद खातो शी इज व्हेरी हॅपी ती खूप आनंदी आहे द फ्लावर आर ब्युटिफुल फुलं सुंदर आहेत वी आर इन द क्लासरूम आम्ही वर्गात आहोत द वॉटर इज कोल्ड पाणी थंड आहे पुढील वाक्य बघू आय एम फिलिंग स्लिपी मला झोप येत आहे ही इज अ गुड बॉय तो चांगला मुलगा आहे आय हॅव अ नोटबुक माझ्याकडे एक वही आहे शी इज स्टडिंग ती अभ्यास करत आहे द बर्ड इज फ्लाइंग पक्षी उडत आहे आय लाईक टू सिंग मला गाणं आवडतं द रूम इज क्लीन खोली स्वच्छ आहे इट इज रेनिंग पाऊस पडत आहे द मून इज ब्राईट चंद्र उजळ आहे आय एम प्लेईंग आउट मी बाहेर खेळत आहे आपले थर्टी वाक्य झालेले आहेत थर्टी वन टू फॉर्टी सेंटेन्सेस पाहूया शी हॅज अ न्यू ड्रेस तिच्याकडे नवीन ड्रेस आहे दिस इज माय फेवरेट गेम हा माझा आवडता खेळ आहे द फूड इज टेस्टी जेवण चविष्ट आहे वी आर गोइंग टू द पार्क आम्ही उद्यानात जात आहोत द बस इज लेट बस उशीर झाली आहे आय हॅव अ पेट डॉग माझ्याकडे एक पाळीव कुत्रा आहे ही इज रनिंग फास्ट तो वेगाने धावत आहे द मिल्क इज हॉट दूध गरम आहे आय एम ड्रॉइंग अ पिक्चर मी चित्र काढत आहे द क्लॉक इज टिकिंग घड्याळ टकटक करीत आहे शी हॅज अ स्वीट व्हॉइस तिचा गोड आवाज आहे द स्टार्स आर शायनिंग तारे चमकत आहेत ही इज रीडिंग अ स्टोरी तो एक गोष्ट वाचत आहे द गार्डन इज ग्रीन बाग हिरवी आहे आय लाईक टू डान्स मला नाचायला आवडते द आईस इज मेल्टिंग बर्फ वितळत आहे द बुक इज इंटरेस्टिंग पुस्तक रोचक आहे आय एम विअरिंग अ हॅट मी टोपी घालून आहे किंवा मी टोपी घातलेली आहे शी हॅज अ रेड पेन तिच्याकडे लाल पेन आहे ही इज गुड ॲट मॅथ्स तो गणितात चांगला आहे आता मॅथ आहे ना तिथं मॅथ्स पाहिजे होता एस लावायला पाहिजे ही इज गुड ॲट मॅथ्स तो गणितात चांगला आहे तर हे असे आपले पन्नास वाक्य आपण पन पाहिलेत आणि हे पन्नास वाक्य प्रत्येक स्टुडंटनी आपल्या नोटबुकमध्ये चांगल्या हँडरायटिंगमध्ये लिहून काढायचे आहेत त्याला रिवाईज करायचं आहे ચાર્તે ચાર તે સગે વેળા મીનીંગ સહ વાચુન કાડે છે